नमस्कार, आकाशनच्या मराठी बातमीपत्रात मी निशात लांजेवर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे. अनंत्या चिमुकल्याचे जीवन ठरले अट घटकेचे. त्या क्रूर मातेने जन्माला घातलेले बाळ नको म्हणून त्याला तणसाच्या ढिकाऱ्यात फेकले. गुडगुडत्या थंडीत त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने हृदयस्पर्शी नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी त्याला जीवदान दिले. त्या चिमुकल्याला भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला दिलेले जीवदान हे अटघटकेचे ठरले. शनिवारी मध्यरात्री भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत त्या निष्पाप जीवाचाही बळी गेलाय. लाखणीच्या केसरवाडा गावात गेल्या आठवड्यात बेवारस आढळलेल्या चिमुकल्यासाठी रुग्णालयात ना कुणी रडायला होता ना मृतदेह घ्यायला. लाखणी तालुक्यातील केसरवाडा वाघ येथे 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळलेल्या स्थितीत रडताना आढळले. त्याच्या रडण्याच्या आवाजाने गावातील संदीप बोरकर व त्याच्या परिवाराला हा प्रकार दिसून आला. त्यामुळे स्वहृदयी संदीप बोरकर, रवी सार्वे, भूमेश ढेंगे, दिनेश वासनिक आदींनी या बाळाला लाखणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. 1.5 किलो वजनाचे हे बाळ त्यावेळी 3 दिवसांपूर्वी जन्मल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. 31 डिसेंबर रोजी तो चिमुकला सापडल्याची बातमी काश रोजी प्रसारित केली होती. त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र शनिवारची ती रात्र त्या चिमुकल्यासाठी काळा रात्र ठरली. विशेष म्हणजे अन्य 9 मुलांचा जीव गेल्यावर त्यांच्या कुटुंबियाच्या टावरने अक्षरशः रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला होता. मात्र त्या बेवारस चिमुकल्याचा ना कोणी नातेवाईक रडायला होता की त्याचा मृतदेह घ्यायला. अखेर तो तसाच पडून होता, निस्तब्ध, निस्तेज, निष्पाप, निरागस आणि बेवारस सुद्धा.